नमस्कार, मी आपले स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहताय श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू. आय होप की तुमच्या सगळ्या एक्झाम झाल्या असतील, बऱ्यापैकी लोक सेटल डाऊन झाले असतील आणि समर वॅकेशन ऑलमोस्ट स्टार्ट होत आहे. सो आय होप की हा यूट्यूब चॅनल तुम्हाला या समर वॅकेशनमध्ये नवनवीन व्हिडिओ मी या माध्यमातून आपल्याला देईन आणि आपल्या या समर वॅकेशनमध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला इंग्लिश लँग्वेजबद्दल शिकवण्याचा प्रयत्न करेन. आज आपण सिम्पल पास्ट टेन्स याबद्दल चर्चा करतोय. सो लेट्स स्टार्ट. मित्रांनो, सिम्पल पास्ट टेन्स हा 12 टेन्सपैकी एक महत्त्वाचा टेन्स आहे. पास्ट टेन्स कॅटेगरीमध्ये येतो. अतिशय सोपा, अगदी नावाप्रमाणे हा सिम्पल आहे आणि म्हणूनच बहुतेक याला नावसुद्धा सिम्पल पास्ट टेन्स दिलेलं आहे. सुरुवातीला आपण याचं स्ट्रक्चर बघूया. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे काय की साधारणतः स्ट्रक्चर म्हणजे काय, एक असा फॉर्मॅट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही शब्द टाकले की वाक्य तुमचं रेडी तयार होईल. सो सुरुवातीला स्ट्रक्चर लक्षात येणं महत्त्वाचं आहे. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट, मराठीत कर्ता अधिक क्रियापदाचं दुसरं रूप अधिक कर्म. तर या स्ट्रक्चरमध्ये जर आपण सेंटेन्सेस टाकली तर आपलं वाक्य अगदी रेडी होईल, तयार होईल, अचूक असेल आणि आपल्याला सिम्पल पास्ट टेन्सचा उपयोग करून बऱ्याच गोष्टी इंग्रजीमधून व्यक्त करता येतील. चला आपण काही उदाहरणं बघूया, एक्झाम्पल्स. मी अगोदर मराठीत रीड आउट, इंग्लिशमध्ये रीड आउट करतो, त्यानंतर आपण मराठीत रीड आउट करू. पहा, पहिलं उदाहरण सिम्पल पास्ट टेन्सचं. आय वोक अप अर्ली इन द मॉर्निंग. मी सकाळी लवकर उठलो. आय टूक टी. मी चहा घेतला. आय वेंट टू स्कूल. मी शाळेला गेलो. पुढचे एक्झाम्पल बघा. ही प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळला. वी ओन द मॅच. आम्ही सामना जिंकला. दे कॉरल्ड विथ अस. ते आमच्याशी भांडले. पुढच्या आणखी काही एक्झाम्पल बघा. इट बार्क्ड ॲट मी. ते म्हणजे थोडक्यात कुत्रा माझ्यावर भुंकला. रवी स्कोल्डेड हिज फ्रेंड. रवी त्याच्या फ्रेंडला रागावला. म्हणजे काही अगदी अतिशय छानपैकी छोटे छोटी वाक्य तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये. आणि 12 टेन्सपैकी हा एक महत्त्वाचा टेन्स. साध्या भूतकाळ, साध्या भूतकाळामध्ये तुम्हाला विशेष काही मेहनत करायची नाही, पण तुम्हाला इथे एक महत्त्वाची गोष्ट काय की तुम्हाला क्रियापदाचं दुसरं रूप माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला जर क्रियापदाचं दुसरं रूप माहीत नसेल तर मात्र तुम्हाला हा टेन्स जमणार नाही. सो चला मी तुम्हाला यातले थोडेसे आणखी काही वैशिष्ट्य सांगतो. साध्या भूतकाळामध्ये नेहमी क्रियापदाचं दुसरं रूप असतं, किंवा ज्या वाक्यात क्रियापदाचं दुसरं रूप असतं तो सिम्पल पास्ट टेन्स असतो, साधा भूतकाळ असतो. फॅक्ट नंबर एक. दोन, मराठीत या क्रिया घडून गेलेल्या असतात, घडून काही वेळ झालेला असतो, अशा वेळेला तुम्ही ही वाक्य वापरू शकता. मराठीतून ह्या वाक्याचा शेवट नेहमी ला, ली किंवा लो अशा शब्दांनी होतो. फॉर एक्झाम्पल, परत एकदा बघा. मी सकाळी लवकर उठलो. मी म्हणालो लो. मी चहा घेतला. ला. तो शाळेला गेला. ला. ती शाळेला गेली. ली. म्हणजे काय, मराठीतल्या ज्या पण वाक्याचा शेवट ला, ली किंवा लोने होतो ती सगळी वाक्य मराठीतल्या साध्या भूतकाळाची असतात आणि त्या सगळ्या वाक्याला तुम्ही सिम्पल पास्टमध्ये सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट करून कन्वर्ट करू शकता. मी श्याम सर तुमच्यासाठी हा छोटासा पण अतिशय महत्त्वाचा साध्या भूतकाळ म्हणजेच सिम्पल पास्ट टेन्सचा व्हिडिओ याच्या संदर्भ यासारखे आणखी अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आणि भविष्यात माझे अपडेट येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काही संशय असल्यास, काही डाऊट असल्यास, काही क्वेरी असल्यास कमेंट करायला विसरू नका. मी श्याम सर आपला निरोप घेतो आहे. हॅव अ गुड टाईम. बाय बाय. टेक केअर.